क्लास 8 मैथ चैप्टर 12 इक्वेशन इन वन वेरिएबल प्रैक्टिस सेट 12.1 कंपाइल्ड बाय अभय ईश्वर भंसाली फॉर पैसिफिक कोचिंग क्लासेस नीर. क्वेश्चन फर्स्ट, ईच इक्वेशन इज फॉलोड बाय द वैल्यू ऑफ द वेरिएबल. डिसाइड वेदर दीज वैल्यूज आर सोल्यूशन ऑफ द इक्वेशन ऑफ दैट इक्वेशन. फर्स्ट, यक्स माइनस 4 इज इक्वल टू 3 वेयर यक्स इज इक्वल टू माइनस 1 और 7 और माइनस 7. सेकंड, 9m इज इक्वल टू 81 वेयर m इज इक्वल टू 3 और 9 और माइनस 3. ट्वाइस a प्लस 4 इज इक्वल टू 0 वेयर a इज आइदर 2 और माइनस 2 और 1. फोर्थ, 3 माइनस y इज इक्वल टू 4 y इज इक्वल टू आइदर माइनस 1 और 1 और 2. सोल्यूशन, x माइनस 4 इज इक्वल टू 3. सब्स्टिट्यूटिंग x इज इक्वल टू माइनस 1 इन अ लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन, राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू च्या इकडची जी साइड आहे म्हणजे 3 ती कोणती साइड आहे, राईट हँड साइड. आणि इज इक्वल टू च्या आधीची जी साइड आहे ती कोणती आहे, लेफ्ट हँड साइड. मग इथे आपल्याला x इज इक्वल टू काय ठेवायचं आहे, माइनस 1. तर काय येईल, माइनस 1 माइनस 1 माइनस 4 मायनस 1 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 5. राईट हँड साईड आहे 3, लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. देअर फोर एक्स इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. सेकंड, सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू 7 इन लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन, 7 मायनस 4 इज इक्वल टू 3, राईट हँड साईड इज इक्वल टू 3. देअर फोर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. Therefore, x is equal to 7 is the solution of the given equation. X minus 4 is equal to 3. Substituting x is equal to minus 7 in the left hand side of the equation. Minus 7 minus 4 is equal to minus 11. Right hand side is equal to 3. Left hand side is not equal to right hand side. Therefore, x is equal to minus 7 is not the solution of the given equation. क्वेश्चन सेकंड, 9m इज इक्वल टू 81 वेअर m इज इक्वल टू आयदर 3 और 9 और मायनस 3. सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 3 इन लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन, लेफ्ट हँड साईड मीन्स 9m इज इक्वल टू 81 याच्यातला 9m, तर 9 इंटू m ची व्हॅल्यू निघाली इथं 3, तर 9 इंटू 3 इज इक्वल टू 27. 20 राईट हँड साईड इज इक्वल टू 81. देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. M is equal to 3 is not a solution of the given equation. Second, substituting M is equal to 9 in the left hand side of the equation. Left hand side is equal to 9 into 9. Therefore, 81. Right hand side is equal to 81. Left hand side is equal to right hand side. M is equal to 9 is the solution of the given equation. Substituting M is equal to minus 3 in the left hand side of the equation. लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू 9 इंटू मायनस 3 इज इक्वल टू मायनस 27. राईट हँड साईड इज इक्वल टू 81. लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. देअरफॉर m इज इक्वल टू मायनस 3 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ट्वाइस a प्लस 4 इज इक्वल टू 0 फाइंड a इज इक्वल टू आयदर 2 और मायनस 2 और 1. सबस्टिट्यूटिंग a इज इक्वल टू 2 a इज इक्वल टू 2 इन अ लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन, 2 into 2 plus 4 is equal to 4 plus 4 is equal to 8. Right hand side is equal to 0. Right, left hand side is not equal to right hand side. Therefore, a is equal to 2 is not a solution of the given equation. Substituting a is equal to minus 2 in left hand side of the equation. 2 into minus 2 plus 4. Minus 4 plus 4 is equal to 0. Right hand side is equal to 0. Therefore, left hand side is equal to right hand side. A is equal to minus 2 is the solution of the given equation. Substituting A is equal to 1 in the left hand side of the equation. Left hand side is equal to 2 into 1 plus 1, 4 is equal to 2 plus 4 is equal to 6. Right hand side is equal to 0. Left hand side is not equal to right hand side. Therefore, A is equal to 1. Is not a solution of the given equation. Question fourth,
3 minus y is equal to 4, where y is equal to either minus 1 or 1 or 2. 3 minus y is equal to 4. Substituting y is equal to minus 1 in left hand side of the equation. Left hand side is equal to 3 minus minus 1. 3 plus 1 minus minus plus will. म्हणजेच काय येईल, 4. राईट हँड साइड इज इक्वल टू 4, देअर फॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड, देअर फॉर वाय इज इक्वल टू मायनस 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. सबस्टिट्यूटिंग वाय इज इक्वल टू 1 इन लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू 3 मायनस 1 इज इक्वल टू 2, राईट हँड साइड इज इक्वल टू 4, लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड. Y is equal to 1 is not a solution of the given equation. Substituting y is equal to 2 in a left hand side of the equation, left hand side is equal to 3 minus 2 is equal to 1, right hand side is equal to 4, left hand side is not equal to right hand side. Therefore y is equal to 2 is not a solution of the given equation. Question 2. Solve the following equation. 17p minus 2 is equal to 49. Twice m plus 7 is equal to 9. Thrice x plus 12 is equal to twice x minus 4. Fourth, 5 bracket of x minus 3 is equal to 3 bracket of x plus 2. Fifth, 9x divided by 8 plus 1 is equal to 10. Sixth, y upon 7 plus y minus 4 upon 3 is equal to 2. Seventh, 13x minus 5 is equal to 3 upon 2. 8, 3 of y plus 8 is equal to 10 of y minus 4 plus 8. 9, x minus 9 divided by x minus 5 is equal to 5 upon 7. 10, y minus 4 divided by 3 plus 3y is equal to 4. 11, b plus b plus 1 plus b plus 2 divided by 4 is equal to 21. First, 17p minus 2 is equal to 49. इथे आपल्याला p ची व्हॅल्यू काढायची आहे, आणि आपल्याला इथं लक्षात येते की इथे मायनस 2 असल्यामुळं दोन्ही साईडला आपल्याला काय करावं लागेल, प्लस 2. 17p मायनस 2 प्लस 2 आणि 49 प्लस 2, ॲडिंग 2 ऑन अ बोथ साईड, मग हा मायनस 2 आणि प्लस 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय उरेल, 17p इज इक्वल टू 51. देअरफॉर p इज इक्वल टू 17p डिवायडेड बाय 17, 51 डिवायडेड बाय 17, 17 17 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे p इज इक्वल टू 17 वन जर 17 आणि 17 3 जर 51, म्हणजे p इज इक्वल टू 3 अपॉन 1, म्हणजेच 3 अपॉन 1 म्हणजेच 3. p इज इक्वल टू 3. सेकंड, ट्वाइस m प्लस 7 इज इक्वल टू 9. ट्वाइस m प्लस 7 इज इक्वल टू 9. इथे प्लस 7 आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही साईडला सबस्ट्रॅक्टिंग 7 फ्रॉम द बोथ साईड, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला मायनस 7 करायचे आहेत. मग इथे 2m प्लस 7 मायनस 7 इज इक्वल टू 9 मायनस 7, मग हा प्लस 7 आणि मायनस 7 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे उरेल काय, ट्वाइस m इज इक्वल टू 2. मग इथे ह्या मल्टीप्लाय मध्ये आहे, म्हणजे हा m इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. ट्वाइस m डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. 2 वन ज 2 आणि हा कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे m इज इक्वल टू 1. m इज इक्वल टू 1. थ्राइस एक्स प्लस 12 इज इक्वल टू ट्वाइस एक्स मायनस 4. मग इथे काय करावं लागेल, इथे प्लस 12 आहे तर दोन्ही साईडला मायनस 12. सबस्ट्रॅक्टिंग मायनस 12 फ्रॉम द बोथ साईड, वी गेट थ्राइस एक्स प्लस 12 मायनस 12 इज इक्वल टू ट्वाइस एक्स मायनस 4 मायनस 12. प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल, मग काय होणार, थ्राइस एक्स इज इक्वल टू ट्वाइस एक्स मायनस 16. इथे मायनस 4 आणि मायनस 12 मायनस 16 होऊन जाईल. मग आता इथे काय उरलेलं आहे, ट्वाइस एक्स. मग सबस्ट्रॅक्टिंग ट्वाइस एक्स फ्रॉम बोथ साईड, दोन्ही साईडने आपल्याला ट्वाइस एक्स मायनस करायचे आहेत,
मग इथं काय होईल, थ्राईस एक्स मायनस ट्वाईस एक्स इज इक्वल टू वन एक्स, आणि हा ट्वाईस एक्स आणि मायनस ट्वाईस एक्स कटून जाईल म्हणजे मायनस सिक्सटीन, एक्स इज इक्वल टू मायनस सिक्सटीन। फिफ्थ, फाईव्ह ब्रॅकेट ऑफ एक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्राईस ब्रॅकेट ऑफ एक्स प्लस टू। मग याला इथं पहिले सगळ्यात पहिले सॉल्व्ह करावं लागेल, फाईव्ह इंटू एक्स फाईव्ह एक्स, फाईव्ह इंटू थ्री मायनस थ्री इज इक्वल टू मायनस फिफ्टीन, थ्री इंटू एक्स थ्राईस एक्स, थ्री इंटू प्लस टू इज इक्वल टू प्लस सिक्स। मग आता इथे आपल्याला काय दिसत आहे, इथे मायनस फिफ्टीन आहे, तर दोन्ही साईडला आपण काय केलं, प्लस फिफ्टीन ऍड केलं, ऍडिंग फिफ्टीन ऑन अ बोथ साईड। मग काय होईल, मायनस फिफ्टीन प्लस फिफ्टीन कटून जाईल, मग काय उरेल, फाईव्ह एक्स इज इक्वल टू थ्राईस एक्स प्लस ट्वेंटी वन। मग आपल्याला काय दिसत आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, इथं थ्राईस एक्स आहे प्लस थ्राईस एक्स आहे, तर इथं दोन्ही साईडला काय करावं लागेल, मायनस थ्राईस एक्स। मग दोन्ही साईडला आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्टिंग थ्राईस एक्स फ्रॉम द बोथ साईड। मग फाईव्ह एक्स मायनस थ्राईस एक्स इज इक्वल टू थ्राईस एक्स प्लस ट्वेंटी वन मायनस थ्राईस एक्स। मग काय होईल, ट्वाईस एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन, याच्यातून हा गेला फाईव्ह एक्स मायनस थ्री एक्स इज इक्वल टू टू एक्स, थ्राईस एक्स आणि मायनस थ्राईस एक्स कटून जाईल, मग उरला फक्त ट्वेंटी वन, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन अपॉन टू, एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन अपॉन टू। पाचवं एक्झाम्पल आहे, नाईन एक्स अपॉन एट प्लस वन इज इक्वल टू टेन, काय करावं लागेल, इथे प्लस वन आहे तर दोन्ही साईडला मायनस वन करावं लागेल, सबस्ट्रॅक्टिंग वन फ्रॉम द बोथ साईड, हा कटून जाईल, आणि मग काय होणार, नाईन एक्स डिवायडेड बाय एट इज इक्वल टू नाईन। मग इथे डिवायडेड बाय एट आहे तर इथे मल्टीप्लाय बाय एट करावं लागेल, मग काय होईल, नाईन एक्स डिवायडेड बाय एट मल्टीप्लाईड बाय एट इज इक्वल टू नाईन मल्टीप्लाय बाय एट, हा एट एट कॅन्सल होऊन जाईल, मग काय उरेल, नाईन एक्स इज इक्वल टू सेवन्टी टू, नाईन एक्स इज इक्वल टू सेवन्टी टू, देअरफॉर एक्स इज इक्वल टू सेवन्टी टू अपॉन नाईन, नाईन नाईन कटून जाईल म्हणजे एक्स इज इक्वल टू नाईन वन जर नाईन, नाईन एट जर सेवन्टी टू, तर मग अँसर काय येईल, एक्स इज इक्वल टू एट। सिक्स्थ, वाय डिवायडेड बाय सेवन प्लस वाय मायनस फोर डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू टू, मग काय येईल, इथे इथे याच्या डिनॉमिनेटरनी याला मल्टीप्लाय करायचा आहे आणि याच्या डिनॉमिनेटरनी याला मल्टीप्लाय करायचा आहे, तर इथे काय आहे, थ्री, या थ्रीनी आपण याला मल्टीप्लाय करू, वाय इंटू थ्री डिवायडेड बाय सेवन इंटू थ्री, आणि इकडे प्लस या सेवननी याला मल्टीप्लाय करू, मग काय येईल, वाय मायनस फोर इंटू सेवन डिवायडेड बाय थ्री इंटू सेवन इज इक्वल टू टू, मग काय येईल, याचा आन्सर जर सॉल्व्ह केलं तर थ्री वाय अपॉन ट्वेंटी वन प्लस सेवन वाय मायनस ट्वेंटी एट इज डिवायडेड बाय ट्वेंटी वन इज इक्वल टू टू, मग काय येईल, थ्री वाय प्लस सेवन वाय मायनस ट्वेंटी एट डिवायडेड बाय ट्वेंटी वन इज इक्वल टू टू। मग इथे सॉल्व्ह करताना टेन वाय मायनस ट्वेंटी एट डिवायडेड बाय ट्वेंटी वन इज इक्वल टू टू, मग आता इथे काय येईल, इथे डिवायडेड बाय ट्वेंटी वन आहे तर इकडे काय करावं लागेल, दोन्ही याला मल्टीप्लाईड बाय ट्वेंटी वन, मल्टीप्लाईंग बोथ साईड बाय ट्वेंटी वन, टेन वाय मायनस ट्वेंटी एट डिवायडेड बाय ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन इज इक्वल टू टू इंटू ट्वेंटी वन, हा ट्वेंटी वन ट्वेंटी वन कॅन्सल होऊन जाईल, मग काय उरेल, टेन वाय मायनस ट्वेंटी एट इज इक्वल टू फोर्टी टू। मग इथे मायनस ट्वेंटी एट होतं, तर इथं ॲडिंग ट्वेंटी एट ऑन अ बोथ साईड, इथे आपल्याला काय केलं, प्लस ट्वेंटी एट दोन्ही साईडला, बाकी इक्वेशन तसं तसंच ठेवलं, टेन वाय मायनस ट्वेंटी एट प्लस ट्वेंटी एट इज इक्वल टू फोर्टी टू प्लस ट्वेंटी एट, हे कॅन्सल होऊन जातील, मग काय उरेल, टेन वाय इज इक्वल टू सेवन्टी, देअरफॉर वाय इज इक्वल टू टेन डिवायडेड डिवायडेड बाय टेन, मग इथे काय उरेल, टेन वन जर टेन आणि टेन सेवन जर सेवन्टी, मग वाय इज इक्वल टू सेवन। सेवन्थ नंबरचं एक्झाम्पल, थर्टीन एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू थ्री अपॉन टू, थर्टीन एक्स मायनस फाईव्ह इंटू टू,
इज इक्वल टू 3 अपॉन 2 इंटू 2 मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय 2, हा 2 2 कॅन्सल होऊन जाईल, मग काय उरेल, 26x एक्स मायनस 10 इज इक्वल टू 3, 26x एक्स मायनस 10 प्लस 10 इज इक्वल टू 3 प्लस 10, ॲडिंग 10 बोथ साइड, 26x इज इक्वल टू 13, देअरफॉर x इज इक्वल टू 26 अपॉन 13 अपॉन 26, हा x इकडे नेला तर काय होईल, 26 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे x इज इक्वल टू 13 अपॉन 26, 13 वन ज 13, 13 टू जर 26, म्हणजे 1 अपॉन 2, x इज इक्वल टू 1 अपॉन 2, एट नंबरचं इक्वेशन, 3 ब्रॅकेट ऑफ y प्लस 8 इज इक्वल टू 10 ब्रॅकेट ऑफ y मायनस 4 प्लस 8, मग इथे काय करावं लागेल, 3y प्लस 24 इज इक्वल टू 10y मायनस 40 प्लस 8, याला सॉल्व केलं, 3 इंटू y, 3y, 3 इंटू प्लस 8 इज इक्वल टू प्लस 24 इज इक्वल टू 10 इंटू y, 10y, 10 इंटू मायनस 4 इज इक्वल टू मायनस 40, आणि हा प्लस 8 हा 10 याला मल्टीप्लाय मध्ये आहे, याला नाही आहे, म्हणून प्लस 8 जसा तसा ठेवला आपण, आणि याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 3y प्लस 24 इज इक्वल टू 10y मायनस 32. मग आता इथे प्लस 24 होतं, तर आपण काय करणार, ॲट सबस्ट्रॅक्टिंग 24 फ्रॉम द बोथ साईड वी गेट 3y प्लस 24 मायनस 24 इज इक्वल टू 10y मायनस 32 मायनस 24, 3y इज इक्वल टू 10y मायनस 56, 3y मायनस 10y इज इक्वल टू 10y मायनस 56 मायनस 10y, सबस्ट्रॅक्टिंग 10y फ्रॉम द बोथ साईड, मायनस 10y आपल्याला दोन्ही साईडला सबस्ट्रॅक्ट करायचे आहे, मग काय मिळेल आन्सर, मायनस 7y इज इक्वल टू मायनस 56, देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 7 ने त्याला डिवाइड केलं, कटलं, 7 वन ज 7 आणि 7 8 जार 56, म्हणजे आपल्याला काय मिळेल, y इज इक्वल टू 8. एक्स मायनस 9 डिवायडेड बाय एक्स मायनस 5 इज इक्वल टू 5 अपॉन 7, मग इथे आपण पाहिलं काय केलं, इथे या 7 नी याला मल्टीप्लाय केलं आणि या एक्स मायनस 5 नी याला मल्टीप्लाय केलं, काय येईल, एक्स मायनस 9 डिवायडेड बाय एक्स मायनस 5 इंटू 7 इंटू 7 एक्स मायनस 5, 7 एक्स मायनस 5 मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय 7 एक्स मायनस 5 इज इक्वल टू 5 अपॉन 7 इंटू 7 एक्स मायनस 5, हा 7 हा एक्स मायनस 5, मग काय मिळेल आपल्याला, देअरफॉर 7 एक्स ऑफ 9 एक्स मायनस 9 इज इक्वल टू 5 ब्रॅकेट ऑफ एक्स मायनस 5, मग याला जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, 7 एक्स मायनस 63 इज इक्वल टू 5 एक्स मायनस 25, मग आपल्याला काय मिळेल, इथे मायनस 63 होतं तर आपल्याला काय करावं लागेल, ॲडिंग प्लस 63 ऑन अ बोथ साईड, मग 7x मायनस 63 प्लस 63 इज इक्वल टू 5x मायनस 25 प्लस 63, मग काय मिळेल, 7x इज इक्वल टू 5x प्लस 38, मग काय मिळेल, 7x मायनस 5x इज इक्वल टू 5x प्लस 38 मायनस 5x, सबस्ट्रॅक्टिंग 5x फ्रॉम द बोथ साईड, सबस्ट्रॅक्टिंग 5x फ्रॉम द बोथ साईड, 5x इज इक्वल टू 38, देअरफॉर x इज इक्वल टू 38 अपॉन 2, x इज इक्वल टू 19. टेन वाय मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 4, y मायनस 4 डिवायडेड बाय 3, इथं डिवायडेड बाय 3 होता म्हणून आपण काय केलं, मल्टीप्लाइड बाय 3, मग इथे मल्टीप्लाइड बाय 3 आणि इकडे 4 मल्टीप्लाइड बाय 3, मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय 3 वी गेट y मायनस 4 डिवायडेड बाय 3 इंटू 3 प्लस 3y इंटू 3 इज इक्वल टू 4 इंटू 3, देअरफॉर हा 3 3 कॅन्सल होऊन जाईल, मग काय उरला, y मायनस 4 प्लस 3y इंटू 3 म्हणजे 9y,
इज इक्वल टू 4 इंटू 3 म्हणजे 12. मग आता इथे काय आहे, 10y मायनस 4 इज इक्वल टू 12. इथे मायनस 4 आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, प्लस 4. ऍडिंग प्लस 4 ऑन बोथ साईड वी गेट 10y मायनस 4 प्लस 4 इज इक्वल टू 12 प्लस 4. मग हा मायनस 4 आणि प्लस 4 कटून जाईल, मग काय उरलं, 10y इज इक्वल टू 16. देअरफॉर y इज इक्वल टू डिवायडिंग बोथ साईड बाय द 10, वी गेट 10y डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 10. 10 10 कटला, मग इथे काय राहील, 2 5 आर 10 अँड 2 8 आर 16, म्हणजे आपल्याला काय मिळेल, y इज इक्वल टू 8 अपॉन 5. इलेवन नंबर चं एक्झाम्पल, बी प्लस बी प्लस 1 प्लस बी प्लस 2 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 21. मग आता इथे डिवायडेड बाय 4 आहे तर काय करावं लागेल, मल्टीप्लाइड बाय 4 ऑन अ बोथ साईड. वी गेट बी प्लस बी प्लस 1 प्लस बी प्लस 2 डिवायडेड बाय 4 इंटू 4 इज इक्वल टू 21 इंटू 4. 4 4 कट झाला, मग इथे काय उरेल, बी प्लस बी प्लस 1 प्लस बी प्लस 2 इज इक्वल टू 84. मग सगळे बी आपण एकत्र आणले म्हणजे काय झालं, थ्राईज बी प्लस 3 इज इक्वल टू 84. इथे काय आहे, प्लस 3, मग आपल्याला काय करावं लागेल, मायनस 3. सबस्ट्रॅक्टिंग 3 फ्रॉम द बोथ साईड, थ्राईज बी प्लस 3 मायनस 3 इज इक्वल टू 84 मायनस 3 इज इक्वल टू थ्राईज बी इज इक्वल टू 81. देअरफॉर बी इज इक्वल टू थ्राईज बी डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 81 डिवायडेड बाय 3. 3 3 कट होऊन जाईल, मग इथे काय उरेल, 3 1 जर 3 अँड 3 27 आर 81. 3 27 आर 81, देअरफॉर बी इज इक्वल टू 27. टेक्स्चुअल क्वेश्चन अँड ऍक्टिव्हिटीज, क्लास 8 मॅथ चॅप्टर 12, इक्वेशन इन वन व्हेरिएबल. क्वेश्चन फर्स्ट, फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. x प्लस 4 इज इक्वल टू 9, इथे काय होतं, प्लस 4, तर आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्टिंग 4 फ्रॉम द बोथ साईड, म्हणजे x प्लस 4 मायनस 4 इज इक्वल टू 9 मायनस 4, दोन्हीकडून सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत. मग देअरफॉर x इज इक्वल टू, हा प्लस 4 मायनस 4 कॅन्सल झाला म्हणजे x उठला, इज इक्वल टू 9 मायनस 4 इज इक्वल टू 5. x मायनस 2 इज इक्वल टू 7, इथे मायनस 2 आहे तर आपल्याला काय करावं लागेल, ऍडिंग 2 ऑन अ बोथ साईड, x मायनस 2 प्लस 2 7 प्लस 2, मग इथे काय होईल, मायनस 2 प्लस 2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे x इज इक्वल टू 7 प्लस 2 म्हणजे 9. इथे होता x डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 4, मग इथे डिवायडेड बाय होता म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, मल्टीप्लाय बोथ साईड बाय 3, इथं 3 होता म्हणून आपण इथं काय केलं, 3, आणि इथे काय केलं, 3. मग हा 3 आणि हा 3 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय उरलं, एक्स इज इक्वल टू 4 इंटू 3 म्हणजे 12. चौथं एक्झाम्पल होतं, 4x इज इक्वल टू 24, 4x डिवायडेड बाय 4, इथे मल्टीप्लाइड बाय 4 होतं म्हणून दोन्ही साईडला आपल्याला काय करावं लागेल, डिवायडिंग बोथ साईड बाय द 4. 4x डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 4. 4 4 कटले म्हणजेच काय उरलं, 4 1 जा 4 अँड 4 6 जार 24. देअरफॉर x इज इक्वल टू 6. एट क्लास मॅथ एंड ऑफ प्रॅक्टिस सेट 12.1 कंपाइल्ड बाय अभयेश्वर भन्साली फॉर पॅसिफिक कोचिंग क्लासेस नेर. We are very thankful to the following student for their innovative ideas. Mr. Prathamesh Tambake, Altamash Khan, Yash Nandagowdi, Rudra Gawale and Hitesh Chauhan for the year 2023-2024. Thank you.